धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे उष्णतेच्या लाटेनं कहर केलाय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. धुळे जिल्ह्याचा पारा सुद्धा 43 अंशांच्या पुढे पोहोचलाय. पुणे शहरामध्ये काल सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं. कोरेगाव पार्कात 44.4 तर शिवाजीनगर भागामध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजही तापमान वाढीची शक्यता आहे. तसंच पुढचे 2 दिवस शहरामध्ये उकाडा कायम राहणार आहे. तापमानाचा पारा वाढल्यामुळे नाशिककरांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय. जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट आली आहे, त्यामुळे हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नाशिकमध्ये 40.7 अंश सेल्सिअस तर मालेगावात 43.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. लग्नसराईचा काळ असूनही झेंडूला सध्या दर मिळत नाही. जुन्नरच्या शेतकऱ्यांनी कडाक्याचा ऊन आणि अवकाळी पावसातून झेंडूचं पीक बचावलंय. मात्र याच झेंडूच्या पिवळ्या सोन्याला सध्या लग्नसराईच्या काळात सुद्धा बाजारभाव मिळत नाहीये. 70 ते 80 रुपयांनी विकला जाणारा झेंडू किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाऊ मेनी लाईव्ह हॅव दे टचड अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी सध्या अवघ्या 20 ते 25 रुपये किलो दराने विकला जातो. अवकाळी पावसामुळे आंब्यांची आवक कमी झाली आहे, त्यामुळे खवय्यांसाठी आमरसाची चव सुद्धा आंबट झाली. बाजारात आमरसाचे भाव 10 ते 20% वाढले. बदलत्या हवामानासह समुद्रामध्ये वाढणाऱ्या प्रदूषणामुळे मासे मिळणं कठीण झालंय, त्यामुळे बाजारात माशांचे भाव वधारले. बांगडा कुपा ढोमी या माशांचे दर वाढलेत. छत्रपतींचा विचार म्हणजे